<गला> याकोट मलार या जय माळेगाव यात्रेला सुरुवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्ष दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रा झाली नसून यावर्षी राज्य शासनाने कोरोना नियम बाजूला सारून यात्रेला दिनांक बावीस डिसेंबर पासून सव्वीस डिसेंबर यात्रा चालणार आहे यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत बेल भंडाऱ्याची उधळण करत दोन वर्षाच्या खंडानंतर पारंपरिक पद्धतीने यंदाही माळेगावच्या श्री खंडोबा रायाच्या यात्रेत शुभारंभ झालाय यावेळी लाखो भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं खंडोबाच्या व मानकऱ्यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा करण्यात आली यावेळी लोहा कंदारचे आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील सामाजिक कार्यकर्ते आशाताई शिंदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकले जिल्हा परिषदेच्या विविध खात्याच्या प्रमुखांची उपस्थिती होती त्यानंतर दुपारी पालखी पूजनानंतर देवस्वारी काढण्यात आली देवस्थान मंदिरापासून ते शासकीय विश्रामगृहापर्यंत प्रदक्षिणा घालत देवस्थानमध्ये दाखल झाले यावेळी पालखीमध्ये वाघोरेच्या मुरळे हजारो नागरिक पालखीत यात्रेत बेलभंडारा उदळत दर्शन घेतले माळेगाव यात्राचे आठ मानकऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारी नाईक रिसनगाव खुशाल भगवानराव भोसीकर पाणभोसी व्यंकटराव मारुती पांडागळे शिराढोण गोविंदराव बाबाराव नाईकवाडे मुक्दम पानभोसी नागेश गोविंदराव महाराज कुरुळा पांडुरंग नारायण पाटील माळेगाव विजयकुमार शंकरराव कनकंदडे अष्टूर या मानकऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधवून गौरव करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आमदार श्यामसुंदर शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप आदींनी या मानकऱ्यांचे स्वागत केले खंडोबा यात्रेत वाघ्या मुरळी उत्तम जागा पाहुणी मल्लारी देवनांदे गड जेजुरी उत्तराची जेजुरी गडाला नऊ लाख पायेरी असा घोष करत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करते पारंपरिक पद्धतीने कवड्याच्या माळा माळी लांब हळदीचा मळबट हातापायावर चापकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करत असते या वाघ्या मुरळीला पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे यावेळी मुख्य व लेखा वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव कापसे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक पोलीस उपविभागीय सांगळे व्ही आर पाटील नारायण मिसाळ रेखा काळम कदम उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार व्यंकटेश मुंडे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र औलवार गट विकास अधिकारी एस एच वावळे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील माजी सभापती संजय कराळे माजी जिल्हा परिषद लोहा तालुका काँग्रेसचे शरद पाटील पवार माधवराव पांडागळे ग्रामविकास अधिकारी संभाजी धुळगंडे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे गजानन पाटील चव्हाण आदींची उपस्थिती होती आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या वतीने श्री क्षेत्र माळेगाव येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची दालने थाटण्यात आली आहेत यात्रेतील कृषी प्रदर्शनाचंही उद्घाटन करण्यात आले या प्रदर्शनात विविध दालने आहेत ज्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वाणाचे विविध फळ भाजीपाला आणि पिकांचे प्रदर्शन मांडण्यात आले तसेच कृषी अवजारांची खते व विविध कृषोपयोगी उपकरणे घटकांची दालने आहेत याशिवाय शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभाग समाज कल्याण विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्यासह विविध विभागाचे दालने आहेत त्यांचंही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे सामाजिक कार्यकर्ते आशाताई शिंदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे सतीश कराळे नितीन पाटील शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील लोहा तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपल्लेवार यांच्यासह विविध स्टॉलचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध स्टॉलचे उद्घाटन जिल्हा परिषदेने दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी पशुपालकांसाठी स्पर्धा पशु प्रदर्शन मेंढी व शेळी विकास प्रशिक्षण आणि लोकर वस्तू प्रदर्शन आणि विक्री या स्टॉलचे उद्घाटन सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले याचे आयोजन यावेळी पशुधन विभागाचे भूपेंद्र बोधनकर डॉक्टर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पशुविकास अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड एम पी कानोले सहाय्यक अधिकारी लोहा पशुधन अधिकारी डॉक्टर पुरी आदींसह उपस्थित होते याशिवाय लोककला आणि लावणी महोत्सव ही यात्रेचं मोठं आकर्षण आहे यात्रेविषयी आरोग्य विषयक सुविधा आणि पोलीस बंदोबस्त ही चोख ठेवण्यात आला